जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात वाई तालुक्यातील लगडवाडी येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बनवडी तालुका कोरेगाव येथील गणेश सखाराम गायकवाड यांनी लगडवाडी तालुका वाई येथील बाळू पवार यांच्या घराचं काम घेतलं होतं, त्यातून हा वाद झालाय। काम मुदतीत झालं नसल्यानं मध्यस्थ असणारी दिलीप शेलार यांनी गणेश गायकवाड यांच्या राहत्या घरी बनवडी येथे जाऊन पत्नी माधवी आणि गणेश गायकवाड यांना जातीवाचक शिवीगाळ केली। गणेश गायकवाड यांच्याकडे असणारे शिवाजी चौधरी यांना मारहाण देखील करण्यात आली। यावर सामाजिक कार्यकर्ते आणि दलित पॅंथरचे विश्वास मोरे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि गरीब कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि वाठार पोलीस स्टेशनचे सहपोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांना निवेदन दिलं आहे। माझ्यावर अन्याय झालेला आहे, त्याचे कारण मी बाळू पवार राहणार लगडवाडी यांचे मी घराचे काम घेतले होते। त्या कामाला म्हणजे एक वर्षापूर्वी काम घेतले होते, परंतु त्या कामाला माझ्याकडून विलंब झाला। 4 महिन्यात करून देणार होतो, त्या कामाला माझा विलंब झाला। 2 महिने मी आजारी होतो, मला काय वेळ झाली होती आणि 4 महिने लॉकडाऊनमुळे त्या कामाला विलंब झाला। मालकाचं काही नसून मध्यस्थी माणूस शेलार माझं काम चालू असताना माझ्या घरी येऊन घरी आले आणि मी कामावर निघालो होतो। माझे मिस्त्री कामावर गेले होते, मी कामावर निघालो होतो, त्यावेळेस शेलार हे बनवडीमध्ये आले आणि त्यांनी सुतारांना मला बोलवाय पाठवलं। मध्यस्थी शेलारांसारखाच मध्यस्थी माणूस असं सुतार माझ्याकडे बिगारी काम करतो तो मध्यस्थी होता, त्याला बोलवायला मला घरी पाठवले आणि ते घरी येऊन माझ्या बायकोला शिवीगाळ केली, जातीवाचक बोलले। मी आत्ता सध्याला एकटेच होते घरात, ते दलित आम्ही दलित असल्यामुळे आमच्यावर खूप अत्याचार झालेला आहे। शेलार आहेत ना लगडवाडीचे, दिलीप शेलार हे घरात घुसून, माझा नवरा नसताना घरात घुसून मला जातीवाचक बोलले, घाणघाण शिव्या दिल्या। एका माझ्या कार्यकर्त्याने, दलित पॅंथरच्या माझ्या कार्यकर्त्याने लगडवाडी येथे एक घराचं काम घेतलं होतं आणि लगडवाडी येथे काम घेतलं असताना त्या नवऱ्याने तिच्या माझ्या कार्यकर्तीच्या नवऱ्याने काम घेतलं असताना 80,000 त्या मालकाकडे फिरतात आणि कोणतरी मध्यस्थी आहे शेलार बिला असली शेलार लय गेली। फक्त काय होतं माहीत आहे का, ही माझी बहिणी आहे, माझी भीमाची वाघीण आहे, दलित पॅंथरची कार्यकर्ती आहे। हिचा नवरा घरात नसताना नवऱ्याला फक्त एक सुतार काम करणारा एक त्यांचा हाताखालचा आहे त्याला आणायला अरबवाडीत पाठवलं आणि हिचा नवरा नसताना घरात गैरफायदा घेऊन तो शेलार बिलार कोण आहे छाटछूट तो माझ्या भीमाच्या वाघिणीच्या घरात घुसला, भीमाच्या वाघिणीला घाणघाण शिव्या दिल्या, आयमाय काढली, घाणेरड्या शिव्या दिल्या। माझ्या भीमाच्या वाघिणीने कधीच आयुष्यात ती शिवी ऐकली नाही, परंतु हिच्या 3 पोरे साक्षीला त्यांच्यासमोर घाण शिव्या देते आणि ह्याला काय आहे बहिणी नाहीत का। ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, सातारा।